नगर शहर आणि जिल्ह्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाईन सावकारी शोषणाविरुद्ध जनआंदोलनानं ब्लॅक गॅझेट प्रसिद्ध करीत आंदोलन केलंय. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणारे डायनासोर वाढले असून शहर ज्युरासिक पार्क सिटी बनल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे. नगरमध्ये सार्वजनिक जीवनात वाढलेल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. नगरची अवस्था डायनासोर असलेल्या ज्युरासिक पार्क सारखी झाल्याची टीका करीत पीपल्स हेल्पलाईन भारतीय जन संसद आणि सावकारी शोषणाविरुद्ध जनआंदोलनानं सोमवारी दिल्ली गेट येथे आंदोलन केलं. यावेळी नगरच्या जनतेच्या वतीनं ब्लॅक गॅझेट प्रसिद्ध करण्यात आलं. जिल्ह्यातील सावकारशाहीचा उपद्रव, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे निर्माण होत असलेले कायदे आणि सुव्यवस्थेचे प्रश्न यावेळी मांडण्यात आले. या ऐतिहासिक अहमदनगरच्या दिल्ली गेट समोर आम्ही भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, सावकारी शोषणाविरुद्ध जनआंदोलन आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अहमदनगर शहर ज्युरॅसिक सिटी म्हणून आज आम्ही घोषित केलेलं आहे. ही ज्युरॅसिक सिटी जी आहे, ऑफ द पोलीस, बाय द पोलीस, फॉर द पोलीस, म्हणजे याचा अर्थ असा की ह्या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये सातत्याने डायनोसर वाढलेले आहेत. राजकीय गुंडागर्दी करणारे लोक सत्तेवर आलेले आहेत आणि त्याच्यामधून संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विकास कामं अजिबात होत नाही, सगळीकडे भ्रष्टाचार माजलेला आहे. अशा वेळेला आम्ही सरकारला नोटीस दिली आणि आज आम्ही या ठिकाणी हे ज्युरॅसिक सिटी म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे. ज्युरॅसिक पार्क नावाचा एक पिक्चर होता, त्याच्यामध्ये जे डायनोसर होते ते डायनोसर आज अहमदनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये इकडे तिकडे सगळीकडे पसरलेले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे बाळासाहेब जे आहेत, पवार, तर ह्या पवारांची परिस्थिती 10 दिवसापूर्वी त्यांनी एक दस्त लिहून ठेवला. त्या दस्तामध्ये अनेक 7-8 लोकांचे कोट्यवधी रुपयांचे ते सावकार म्हणून त्याच्याकडून पैसे घेतले होते, ते पैसे परत दिले. 10-15% व्याजदराने दरमा अशा प्रकारचे ते पैसे होते आणि या लोकांनी, सावकारांनी छळल्यामुळे बाळासाहेबांना आत्महत्या करावी लागली. बाळासाहेब हे साधे सुधे कार्यकर्ते नव्हते, हजारो संघटनांना त्यांनी सातत्याने मदत केली आणि अशा वेळेला एका मोठ्या कार्यकर्त्याचा अंत सावकारांनी केला. अशाच प्रकारे नगर शहरामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये लोकांचे भाडेकरू बाहेर फेकायचे, वाडे खाली करायचे आणि कोट्यवधी रुपयांचा बलिदा त्याच्यातून खायचा. अशा भ्रष्टाचारातून अनेक नेते मंडळी पुढे गेलेले आहेत आणि सत्ता आपल्याच ताब्यात राहिली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्नाचा भाग म्हणून लोकांमध्ये दहशत केली जाते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे गणित या ठिकाणी कुठल्या थरापर्यंत जात आहे हे अहमदनगर शहरामध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळते. एक शांततापूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवणारा जिल्हा म्हणून, शहर म्हणून ज्याचा नाव लौकिक होता, तो ना लौकिक आता जाऊन या ठिकाणी गुन्हेगार आणि गुंडांचं शहर आणि एक किळसवाणं राजकारण करणाऱ्या लोकांचं शहर अशी याची प्रसिद्धी आता व्हायला लागलेली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याच्यावरती सर्वसामान्य जनतेनं कुठंतरी आवाज उठवला पाहिजे आणि या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या राजकारणापासून टाळलं पाहिजे. या दृष्टीनं आज या सर्वांचा निषेध करण्यासाठी या सिटीचं नाव ज्युरासिक सिटी असं करण्यात आलं. आता लोकांनी किमान पुढील राजकारणात चांगल्या सभ्य लोकांना निवडून द्यावं, या गुंड आणि मवाली, त्याचबरोबर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता घरं खाली करून घेण्यासारखे जे मवालीपणा करणारी लोक आहेत यांच्या विरोधामध्ये लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात यासाठी आज या ठिकाणी निषेध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, प्रमोद मोहळे, अशोक भोसले, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, शाहीर काणूसुंभे, विठ्ठल सुरम आदी सहभागी झाले होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.